हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या क्रांतीवीरांगणा हौसाताई पाटील यांचं निधन. क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या आणि माजी आमदार भगवान बाप्पा पाटील यांच्या पत्नी क्रांतीवीरांगणा हौसाताई पाटील यांचे वयाच्या 96 वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून क्रांतीवीरांगणा हौसाताई पाटील आजारी होत्या. आज कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे, परतोंडे असा मोठा परिवार आहे. श्रीमती हौसाताई पाटील यांनी क्रांतिसिंहांच्या बरोबरीने भूमिगत कारवायांमध्ये भूमिका बजावली होती. त्या इंग्रजांच्या माहिती गोळा करून त्या भूमिगत क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत होत्या. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या आजीच्या पार्थिवावर कराड येथे शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करणार आहेत अशी माहिती क्रांतीवीरांगणा श्रीमती हौसाताई पाटील यांचे नातू इंद्रजित पाटील यांनी दिली.